ते आज मराठवाड्यातल्या जवळपास 4 ते 5 जिल्ह्यांमध्ये सध्या पावसानं दडी मारली आहे. इथला खरीप संकटात सापडलाय. असं असताना ज्या गावांनी जलसंधारणाची कामं केलीत त्यांची स्थिती मात्र वेगळी असल्याचं दिसून आलंय. हिंगोली जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये वनविभागानं केलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळं गावं जलसंपन्न झाली आहेत. पाहूयात एक यशोगाथा. मराठवाड्यातल्या एका भागात सध्या पावसानं दडी मारली आहे, त्यामुळे तिथला खरीपच संकटात आलाय. त्याच वेळेला मराठवाड्याच्याच दुसऱ्या एका भागात म्हणजे हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातल्या पुसेगाव आणि खुडदच्या जंगलातलं हे चित्र फारच वेगळं आहे आणि आशादायी सुद्धा. इथे तुम्हाला मोठ्या प्रमाणात वनतळी, वनतलाव आणि डोंगर उतारावरच्या सीसीटी पाण्यानं तुडुंब भरलेल्या दिसतात. ही किमया साधले वनविभागाच्या जलसंधारणाच्या कामानं. येईल ढोरा वाचायला पाणी कमी पडत नाही, पाणी येईल पाणी असल्यामुळं त्याच्यामुळे नाल्या तळी झाले, शेततळी ते लई फायदा आहे. वनविभागाची जी कामं झालेली आहेत ना, येणं आम्हाला भरपूर फायदा झालेला आहे. पहिल्या रब्बी पिकामध्ये पाणी पुरले जात नव्हतं, आता हे वनविभागाची जेवढी कामं झाली जेवढी शिवारामध्ये तेवढे भरपूर विहिरीला बोरला भरपूर पाणी वाढलेलं आहे, याचा चांगला फायदा आम्हाला झालेला आहे. आज या शिवारातल्या जंगलामध्ये वनविभागानं केलेल्या जलसंधारणाच्या माथा ते पायथा कामाचा अतिशय सकारात्मक परिणाम पाहायला मिळतोय. वनविभागानं अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं काम केलं आणि ड्रोनच्या चित्रांमधून ते स्पष्टपणे जाणवतंय. डीप सीसीटी, वनतळी, तलाव, बंधारे यामुळे या जंगलामध्ये पडणाऱ्या पावसाचं पाणी जंगलाच्या शिवारातच मुरवण्यात यश मिळालंय. खुडद आणि पुसेगाव शिवारामध्ये एकूण 450 हेक्टर जमिनीवर आम्ही जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारची कामं केलेली आहेत. हे कामं करत असताना आम्ही टप्पेनिहाय सर्वात अगोदर शिवार फेरी आयोजित केली. इथल्या गावकऱ्यांना सोबत घेऊन कृषी विभाग आणि वन विभाग यांनी एक संयुक्त शिवार फेरी केली. संयुक्त शिवार फेरी अंतर्गत आम्ही वरच्या स्तरामध्ये, मध्यम स्तरामध्ये आणि खालच्या स्तरामध्ये कुठली कामं घ्यायची याचं एक नियोजन करून एक आराखडा तयार केला. पुसेगाव खुडज या परिसरात 450 हेक्टर वनक्षेत्र आहे. यातील 168 हेक्टर क्षेत्रावर डीप सीसीटी, 5 वनतळी, 5 मातीनाला बांध असे बांधण्यात आले. या भागातलं पाणी टंचाईचं चित्र बदलण्यात वनविभागाला यामुळेच यश आलंय आणि याचा फायदा होऊन वनातल्या प्राण्यांना आता वनातच पाणी मिळू लागलंय, त्यामुळे शेतीला होणारा वन्य प्राण्यांचा त्रास सुद्धा कमी झालाय. महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार कार्यक्रमामध्ये हिंगोली वन विभागाने सहभाग घेतला. सदर, पुसेगाव आणि खुडेज या वनक्षेत्रामध्ये 450 हेक्टर वनक्षेत्र आहे. सदर ठिकाणी 168 हेक्टर क्षेत्रावर डीप सीसीटी, 5 वनतळे, 5 मातीनाला बांध एवढे कामं झाल्यामुळे मागच्या वर्षापासून पाण्याची टंचाई निर्माण झाली नाही आणि जवळजवळ 190 ते 200 टीसीएम पाणी साठा निर्माण झाला. यामुळे वन्य प्राण्यांना पाणी उपलब्ध होईल, तसेच जल व मृद संधारण होईल आणि शेतकऱ्यांच्या विहिरींना व बोरवेल्सला पाणी उपलब्ध होईल, त्यामुळे या दोन गावातील पाणी टंचाई भासणार नाही अशी शक्यता आहे. पुसेगाव आणि खुडज या गावच्या 450 हेक्टर वनजमिनीवर काम करण्यापूर्वी गावामध्ये शिवार फेरी काढून जनजागृतीचं काम करण्यात आलं. यानंतर जंगलामध्ये वरच्या, मध्यम आणि खालच्या भागात कामाचं नियोजन झालं, यामुळे पाणी साठ्याचं सुद्धा उत्तम नियोजन झालंय. जवळपास दोन्ही गावामध्ये मिळून 150 टीसीएम पाणी साठा निर्माण झालेला आहे. वनतळ्याच्या कामामुळे इथल्या वन्य प्राण्यांना खूप मोठा फायदा झालेला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जे वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत होती व त्यामुळे वन्य प्राणी जे खासगी क्षेत्रामध्ये पीक नुकसानी करत होते किंवा पाण्याच्या शोधामध्ये जात होते, तर हा प्रकार इथल्या परिसरामध्ये पूर्णपणे थांबलेला आहे. मागच्या 2 वर्षांमध्ये जलयुक्त शिवारची कामं झाल्यानंतर या परिसरामध्ये पीक नुकसानीची प्रकरणं ही फार मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. ही भरलेली तळी, वाहणारे ओढे, नाले आजूबाजूच्या गावांसाठी जलसंजीवनी झाली आहेत. या भागात आता जिरायती पिकांच्या बरोबरच पाणीदार बागायती पिकं घ्यायला सुद्धा मदत होणार आहे आणि त्याचा या गावाच्या अर्थकारणावर सकारात्मक परिणाम लवकरच पाहायला मिळेल. हे पाणी
जमिनीमध्ये मरून बोर विहिरी हे जे काही ह्याच्यामध्ये पाणी असं प्रमाणात वाढ झालेली आहे आणि हे आम्ही आता ही जी वाढ झालेली या पाण्यामुळे आमचा एवढा फायदा झालेला आहे की आम्ही हळदीचे पीक घेत हे पण घेऊ शकतो. याच्या अगोदर असं काही नव्हतं आणि आम्हाला या पाण्यामुळे भरपूर असा फायदा झालेला आहे. हे जे आमचे जनावरं वगैरे आहेत यांना पाण्याची आता टंचाई बिलकुली सुद्धा नाही. महाराष्ट्र सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानात सहभाग नोंदवून वन विभागानं या भागात मोठ्या प्रमाणात काम उभं केलं. सरकारच्या शेकडो योजना येऊन त्या झिरवल्या जातात पण इथं वन विभागानं खऱ्या अर्थानं आपलं काम सकारात्मक पद्धतीनं करून दाखवलंय आणि दुष्काळी परिस्थितीत बदल कसा घडवायचा याचं उदाहरण घालून दिलंय. एकेकाळी ओसाट पडलेली वन विभागाची जमीन आणि जंगल सध्या सर्वत्र पाणीदार झालेली आहे. जलयुक्त शिवार अंतर्गत करण्यात आलेली कामामुळे सध्या हे पाणी दिसत आहे. डीप सीसीटी मातीनाला बंधारे या प्रकारची या ठिकाणी कामं झालेली आहेत आणि याचा फायदा परिसरातील प्राण्यांना आणि शेतकऱ्यांना होणार आहे. कन्हैया खंडेलवाल, न्यूज 18 लोकमत, हिंगोली.